नमस्कार मंडळी, स्वागत आहे श्रद्धाज रेसिपी एंड ब्लॉग मराठीमध्ये। आज आपण बघणार आहोत आंबाडीची भाजी। चला तर इथं आपण साहित्य बघूया। ही मी आंबाडीची भाजी स्वच्छ धुवून निवडून अशी उकडून घेतलेली आहे। भाजी उकडली की दोन पाण्यातनं तिला अशी पिळून घ्यायची, एकदम त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला। ही भाजी आंबट असते त्यामुळे या भाजीमध्ये आपल्याला अजिबात पाणी राखायचं नाही, अशी पिळून घ्यायची। इथं वाटाणे, शेंगदाण्याचं कूट, आलं, लसूण, मिरची याची मी अशी घवरं असं मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला एक दोन वेळेला फिरवून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ आणि इथं झुंदळ्याची कणी। झुंदळ मी असं मिक्सरमध्ये एक दोन मिनटं फिरवून घेतले, अशी कणी तयार होते बघा। अशीच आपल्याला कणी तयार करून घ्यायची। आपल्याला जास्त साहित्य लागणार नाही आहे, इतक्या साहित्यात आपली मस्त अशी भाजी तयार होणार आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात। इथं मी 3 चमचे तेल टाकण्यासाठी ठेवलेले आहे। ह्या भाजीला आपलं थोडंसं जास्तच तेल वापरायचं, त्यामुळे भाजी अगदी चविष्ट अशी तयार होते। तेल तापू दे थोडा वेळ, कडकडीत असं तेल गरम करून आपल्याला घ्यायचं आहे। इथं तेल चांगलं तापलेलं आहे, आपल्याला त्यामध्ये आलं लसूण जी पेस्ट केले ते टाकायचं। चांगली खमंग अशी हिला परतून घ्यायची तेलामध्ये। यातच एक 1/2 चमचा मी हिंग टाकलेला आहे। लसूण थोडासा खरपूस परतला की आपल्याला यामध्ये भाजी टाकून घ्यायची। आपली थोड्या वेळ परतून झाली की आपल्याला इथं शेंगदाण्याचं कूट, वाटाणं, चवीनुसार मीठ हे सुद्धा आपल्याला चांगलं यामध्ये परतून घ्यायचं। इथं भाजी जास्त आहे माझी, त्यामुळे मी 1 चमचा मीठ वापरलेलं आहे। तुमची भाजी किती कमी जास्त आहे त्यानुसार तुम्ही वापरू शकता। थोडा वेळ पण झालं की आपल्याला दुधाची कणी टाकायची, ही सुद्धा तुम्ही जास्त कमी टाकू शकता। मला जर कणी थोडी कमी वाटते, मी अजूनही सगळीच टाकून घेणार। यात आता आपल्याला एक पेलाभर साधारण पाणी शिजण्यासाठी टाकायचं। आपण पाणी टाकून घेऊया। भाजीला कधीही गरम पाणी वापरायचं, आपली भाजी चव कमी होत नाही त्याची, एकदम चवीला मस्त अशी भाजी तयार होते। हे आपल्याला 1 ते 8 मिनटं असं मंद गॅसवर ही भाजी शिजवून घ्यायची। मी थोड्या वेळानंतर दाखवते। आपण मंदवर प्लेट झाकून 8 ते 10 मिनटं भाजी आपली शिजवून घेऊया। तुम्ही इथं बघू शकता मस्त अशी आंबाडीची भाजी इथं तयार झालेली आहे। आपण आता ती सर्विंग बाउलमध्ये घालूया। आपण आता बघूया आंबाडीची भाजी शिजली काय। शिजून तयार झालेले बघा, किती मस्त आपली भाजी इथं तयार झाली। अशी भाजी उन्हाळ्यात करून खायची, त्यामुळं आपल्या शरीरातली उष्णता कमी होते। आंबाडीच्या भाजी, आंबाडीच्या भाजीला एकदम गारवा असतोय। ज्यांना उष्णता आहे त्यांना अशी भाजी करून खायची, उष्णता कमी होते।
तुम्ही इथं बघू शकताय मस्त अशी आपली आंबाडीची भाजी इथं तयार झालेली आहे। अशी माझ्या पद्धतीने तुम्ही सुद्धा करून बघा आणि मला कमेंट करून सांगा विसरू नका। आणि जर तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।